कलाकार भेटींचा जो प्रकल्प मी चालू केला त्याच्यातला हा साधारण मला वाटतं 40 किंवा 41वा ऑडिओ व्हिडिओ असेल. आणि आज मी बोलणार आहे एका अतिशय प्रथितयश ख्यातकीर्त अशा भारतीय रागसंगीतातल्या एका गायिकेविषयी. आणि मला छान वाटतं सांगायला, किंवा मला आता मी विचार केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ही प्रसिद्ध गायिका माझी छान मैत्रीण पण आहे आणि आमच्यात खूप चांगला स्नेहभाव मैत्री असा आहे. आणि ते थोडं थोडकं नाही, गेल्या 3 दशकांहून जास्त काळ आहे. म्हणजे पहिली आमची भेट 90-92 सुमारास झाली असेल, 1990-92 सुमारास. 30 वर्ष तरी नक्कीच माझी आणि तिची ओळख मैत्री अशी आहे. आणि पहिल्यांदा अर्थातच निमित्त झालं ते मी तिचा कार्यक्रम माझ्या तळेगावच्या श्रीरंग कला निकेतन या संस्थेमध्ये आयोजित केला आणि त्यानिमित्ताने मी तिला बोलवलं. माझ्या आठवणीप्रमाणे तिच्या तबल्याला आनंद बदामीकर तिच्याबरोबर तबला वाजवायला होता, माझा मित्र सोलापूरचा, हे मला आठवत आहे. आणि तो कार्यक्रमाला ती आली आणि आली म्हणजे ती आली, तिने पाहिलं, तिने गायलं आणि तिने जिंकलं, असं ते सगळा तो कार्यक्रम झाला होता. आणि तिचं नाव आहे आरती अंकलीकर टिकेकर. आरतीची माझी त्या सुमारासची ओळख त्यावेळेपासूनची, आणि अजूनही आमच्यात एक छान मैत्रीचं नातं आहे हे मला कुठेतरी छान वाटतं. म्हणजे नेहमी नियमित संपर्क जरी नसला तरी कुठेतरी पूर्वीच्या मैत्रीच्या किंवा त्यावेळच्या जेव्हा ज्या काळात आमच्या जास्त भेटी व्हायच्या किंवा काही ना काही निमित्ताने भेटी व्हायच्या, कारण पुढे मी नंतर संस्थाही सोडली आणि नंतर सगळ्याच एकूण जीवनाच्या संघर्षात आपण सगळेच आपापल्या व्यापात असतो आणि त्यामुळे सतत संपर्क राहतोच असं नाही, पण एक मनातली सद्भावना असते आणि केव्हाही फोन केला तर आमची छान सुरुवात होते बोलण्याला आणि वी नो इच अदर वेल असा जो एक फील असतो आपल्याला, त्यामुळे तो एक छान वाटतं. आरतीचं आणखीन एक म्हणजे तळेगावला तिचे बाळासाहेब टिकेकर हे तिचे सासरे आणि सुमतीताई टिकेकर या तिचे सासूबाई, तर त्या दोघांनी एक तळेगावात फ्लॅट घेतला होता आणि ते तळेगावात बरेचदा यायचे आणि अर्थातच त्यामुळे कधी कधी आरती पण यायची, उदय पण यायचा. आणि मला आठवतंय की आरती, उदय आणि स्वानंदी त्यांची मुलगी छोटी, ती खूप लहान असताना म्हणजे साधारण 7-8 वर्षाची असताना, नेहा पण तिच्याच बरोबरीची आहे स्वानंदीच्या, आणि असं एक आमचं फॅमिली फ्रेंडशिप पण त्या काळात होती आणि ते तिघंजण आमच्या घरी आले होते, जेवायला आले होते, आम्ही त्यांना बोलवलं होतं. मला हे आठवत आहे की मुंबईच्या शास्त्री हॉलच्या तिच्या घरी मी पण एकदा गेलो होतो, एकदा दोनदा, आणि तिच्या घरचा पाहुणचारही मी घेतला होता. सुमती टिकेकर ह्या खूप प्रसिद्ध भावगीत गायिका होत्या. म्हणजे मला त्यांचं एक गाणं अजूनही आठवतं आणि मला माझं आणि सुमती त्यांचं पण एक खरं सांगायचं म्हणजे खूप सॉफ्ट नातं होतं आणि खूप चांगलं प्रेम होतं. माझं खूप प्रेम होतं सुमतीताईंवर आणि सुमतीताईंपर्यंत ते पोचलं होतं आणि त्यांच्याही मनात माझ्याबद्दल एक अशी छान वात्सल्याची, प्रेमाची आणि अशी स्निग्ध भावना होती. त्यांचं ते गाणं मी कधीच, मला ते अजूनही ते गाणं आठवलं की सुमतीताईंचा तो आवाज आणि ते गाणं मला आठवतं. ते गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंही असेल पण ते कदाचित सुमती टिकेकरांचं हे माहिती नसेल. ते गाणं म्हणजे आठवणी ताटतात धुके जसे पसरावे जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे आठवणी ताटतात. तर मला आठवतंय की मी सुमतीताईंनी मला हे गाणं एकदा फोनवर सुद्धा ऐकवलेलं आहे. मी त्यांना फोन करून त्यांना प्लीज माझ्यासाठी 2 ओळी म्हणा असं सांगितलं आहे आणि त्यांनी ते गायलेलं आहे. सुमतीताईंच्या आणि बाळासाहेबांच्या माझ्या भेटी त्यांच्या तळेगावच्या घरी अधूनमधून होत असत, त्याही माझ्या घरी आल्या होत्या. त्यांनी माझा एक कार्यक्रमसुद्धा त्यांच्या तळेगावच्या घरी केला होता. त्यांनी माझा म्हणजे माझा एकट्याचा कार्यक्रम नव्हता तो, त्यावेळेला त्यांच्या तळेगावच्या फ्लॅटमध्ये तळेगावातले काही स्थानिक कलाकार मंडळींना त्यांनी असं एक ओळख करून घेणं देणं या दृष्टीने बोलवलं होतं. बाळासाहेब पण गायले होते, बाळासाहेब स्वतः शास्त्रीय रागसंगीत गायचे. आमच्या श्रीरंग कलानिकेतन संस्थेमध्ये बाळासाहेबांचा एक छान असा म्हणजे त्या संस्थेच्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळा ते यायचे, ते गायचे, प्रायव्हेट मैफिलीमध्ये गायचे. मग संस्थेच्या ज्या स्पर्धा व्हायच्या त्याच्यात परीक्षक म्हणून पण बाळासाहेब आले होते असं. त्यामुळे बाळासाहेबांचा संस्थेच्या निमित्ताने माझं त्यांचं सतत भेट व्हायची.
सुमतीताई आल्या की भेट व्हायची, आणि त्यातनंच मग पुढे माझी आरतीची पण छान मैत्री झाली. आरतीचा मी एक कार्यक्रम तळेगावला केला, त्याच्यानंतर मला एकदा थोडासा आरतीबरोबर प्रवास आणि कार्यक्रम असं म्हणजे तिच्या एका कार्यक्रमाला थोडासा प्रवास करून जाण्याची संधी मिळाली, तो पण माझ्यासाठी एक छान आठवण आहे ती. मला आठवतं आहे की इथे नारायणगावला, नारायणगावच्या जवळ भंडारदाराच्या तिथे कुठेतरी कृष्णमूर्ती फाउंडेशनची एक शाळा आहे, आणि तिथे आरतीचं गाणं त्या शाळेमध्ये होतं, आणि त्यावेळेला आरती, स्वानंदी, मी आणि मैत्रेय म्हणजे आमचा मुलगा, असे आम्ही चौघजण त्या कार्यक्रमाला गेलो होतो, आणि मी स्वतः गाडी चालवत होतो, आणि तिची मुलगी आणि आमचा मुलगा आणि ती, असे आम्ही चौघजणं त्या कार्यक्रमाला आम्ही एकत्र प्रवास केला होता. आणि खूप छान त्यावेळेला आरती अतिशय तिच्यामध्ये एक असा जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे, जबरदस्त हुशार तर ती आहेच, म्हणजे इंटेलिजंट तर ती आहेच, आणि अशी उत्साही, लाईव्हली, आणि खूप छान मला तिच्याबरोबरचा तो वेळ, तो प्रवास सगळं असं आठवते. आणि असे थोडेसे शाब्दिक जोक वगैरे असं, आणि आम्ही जात होतो, मला एक प्रसंग आठवत आहे ज्याच्यामुळे आरती खूप हसली होती, आणि मी एक जोक केला होता की आम्ही चाललो होतो आणि मी तिला म्हटलं की तू निरा प्यायची का आरती, तिथे वाटेत एक निरा विक्री केंद्र होतं, तर तिने तोपर्यंत निरा प्यायली नव्हती. ती म्हटली निरा मी कधी प्यायले नाही रे विदूर. म्हटलं चल पिऊया. ती म्हटली कशी लागते? म्हटलं ती निराळी लागते, तू पिऊन बघ. आणि मग आम्ही खूप हसलो होतो. एनिवे, तर असा तो एक छान आमचा एकत्र प्रवास आणि त्यावेळेचा एकूण गप्पा आणि तो छान मूड, आणि मग त्या कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या शाळेत झालेलं तिचं गाणं, असं सगळं आम्ही एकत्र केलं होतं. उदय म्हणजे तिचा नवरा, स्वानंदी तिची मुलगी आणि आरती, अशा पण स्वानंदी लहान असताना आमच्या घरी अनेक वेळा, म्हणजे निदान 2-3 वेळेला आलेल्या आहेत आणि एकत्र आम्ही वेळ घालवलेला आहे. एकदा मला आठवत आहे की आरतीची बहीण आणि आरती पण एकत्र आल्या होत्या, आणि त्या पण एकदा आल्या होत्या. असा एक आमचा सॉर्ट ऑफ, ज्याला आपण फॅमिली फ्रेंडशिप म्हणतो, अशी आमची खूप छान फॅमिली फ्रेंडशिप होती. त्याच काळात तिचं मी एकदा तळेगावला कार्यक्रम केला हे मी सांगितलंच, आणि एकदा मला आठवते टिळक स्मारक मंदिरात तिचे सतत कार्यक्रम होतच असतात. आजही ती एक प्रथितयश आणि अत्यंत व्यस्त अशी गायिका आहे, आणि आत्ता करोना, थोडासा करोना पश्चात काळ असा सुरू होतोय न होतोय तोच तिचे अनेक कार्यक्रमही चालू झाले आहेत. बऱ्यापैकी ती बिझी आर्टिस्ट आहे आणि चांगली गायिका आहे. तर त्यावेळेला मला आठवते टिळक स्मारक मंदिरामध्ये एका कार्यक्रमाला आम्ही सगळेजण गेलो होतो, मी, अपर्णा वगैरे, आणि तो कार्यक्रमही खूप छान झाला होता. मला एकदा आठवतं आहे कोल्हापूरला मी तिचा एक कार्यक्रम अटेंड केला होता, त्यामुळे त्या कार्यक्रमाची पण एक छान माझ्या मनात अशी आठवण आहे. आरती माझ्या तळेगावच्या घरी तर अनेक अनेक वेळा आलीच, आमचे फोनही अनेक वेळा व्हायचे. पुढे पुढे काय झालं की प्रत्येकजण शेवटी आपापल्या व्यापात असतो. मला आठवतं आहे की श्रीरंग कलानिकेतनमध्ये आम्ही एक स्वरयज्ञ केला होता. स्वरयज्ञ म्हणजे अशी कल्पना होती की 24 तास सातत्याने संगीत चालू राहणार असत, म्हणजे आज सकाळी 7 ते उद्या सकाळी 7. तर त्या यज्ञासाठी आम्ही जे अनेक कलाकार बोलवले होते गायन वादक या क्षेत्रातले, त्याच्यामध्ये पण आरतीनी, आरतीला मी हक्काने बोलवलं होतं आणि आरती आली होती आणि गायली होती. म्हणजे तळेगावच्या संस्थेमध्ये तिचं 2 वेळा तर गाणं झालंच कमीत कमी, एकदा 90-92 सुमारास तिचं सोलो गायन आणि एकदा ह्या स्वरयज्ञामध्ये, तर तेव्हाही ती आली होती. आणि मी केव्हाही, मला असं खात्री होती की आरतीला मी तळेगावला बोलवलं की ती येईल असं. आणि एक छान एक अधिसंयोजक आणि आर्टिस्ट म्हणून एक नातं होतं, पुढे एक छान मैत्र आमच्यात निर्माण झालं, आणि फोनवरची मैत्री, गप्पा, असं आमचं एक नातं होतं. त्यानंतर अर्थातच मी जेव्हा 2000, म्हणजे मला माझ्या आठवणीप्रमाणे 99 ते 2004 अशी 5 वर्ष एकूण मी मुंबईला आनंद अडकर्णीची जी संस्था आहे वेध नावाची, त्या संस्थेच्या मदतीसाठी सूरसंमेलन ऑर्गनाईज करायचं. आणि मग सूरसंमेलनामध्ये कलाकारांना बोलवण्याची जबाबदारी माझी असायची. कल्पना अशी होती की एक सूरसंमेलन ऑर्गनाईज करायचं आणि त्या सूरसंमेलनातून जो काही प्रॉफिट होईल तो आनंदच्या IPHच्या संस्थेसाठी फंड रेझिंग ॲक्टिव्हिटी म्हणून ते आम्ही करत होतो. त्याच्यात मी आनंदला मदत करत होतो. म्हणजे ॲक्च्युली त्याची गोष्ट अशी झाली की आनंद अडकर्णी जे वेध नावाचं जे करिअर कॉन्फरन्स करत होते त्या वेधसाठी त्यांनी मला एकदा वक्ता म्हणून बोलवलं होतं माझ्या एकूण या सगळ्या भ्रष्टाचार लढ्यासंदर्भात. आणि मी तेव्हा गेलो आणि तिथे अभय बंग माझ्या आधी बोलले होते, नंतर माझं मी बोललो होतो, माझी मुलाखत आनंदनी घेतली होती. आणि तो सगळा कार्यक्रम खूप चांगला झाला होता आणि तो असा खूप भव्य मांडव वगैरे असा तो कार्यक्रम. आणि मग
दिवसभराचा कार्यक्रम आणि मग तो रात्री मांडव रिकामा असायचा. तर मी आनंदला म्हटलं की अरे हा मांडव रात्री रिकामा असतो, तर आपण तिथे एखादा कार्यक्रम करूया. तर आनंदला ती कल्पना आवडली आणि मग तो सूर ते सूर संमेलन चालू झालं. आणि पहिल्याच वर्षी मला आत्ता एकदम आठवलं की पहिल्याच वर्षी म्हणजे 99 साली आरतीचं गाणं मी वेदच्या त्या सूर संमेलनात आरतीला पण गायला बोलवलं होतं. मी पण त्यावेळेला वाजवलं होतं आणि माझ्याबरोबरही त्यावेळेला आनंद बदामीकरनेच तबला वाजवला होता. हरिप्रसाद चौरासिया सुद्धा त्याच 99च्या सूर संमेलनात मी बोलवले होते. मला वाटतं मालिनीताई राजूरकर पण आयदर 99 किंवा 2000 मी कार्यक्रमात सूर संमेलनात बोलवलं होतं. तर असे अनेक चांगले माझे नातं असलेले, माझ्याशी संबंध असलेले आणि यांच्याविषयी मला खरोखरच आदर असलेले कलाकार आहेत, त्यांना मी तळेगावलाही बोलवायचो. आणि तसंच मी आरतीला मी ठाण्याच्या वेधमध्ये पण मी तिला बोलवलं होतं. तर तेव्हाही तिने केदार गायला होता आणि तोही एक खूप चांगला चांगली आठवण चांगला कार्यक्रम म्हणून माझ्या लक्षात आहे. मग शास्त्री हॉल मुंबईला प्रसिद्ध गिरगावात तिचं सासरचं घर आहे, तिथे पण मी गेलो होतो आणि तिथेही मी तिच्या घरचा पाहुणचार पण मग मी घेतला. आणि एकूण त्या सगळ्या कुटुंबाशी माझा एक स्नेह हा जवळपास गेले 30 वर्ष अजूनही टिकून आहे. आमच्यामध्ये माझी जन्मतारीख 3 फेब्रुवारी आहे आणि आरतीची जन्मतारीख ती माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे. आणि माझा 3 फेब्रुवारी 61चा जन्म आहे आणि तिचा 27 जानेवारी 63चा जन्म आहे. त्यामुळे बरोबर माझ्या वाढदिवसाच्या 1 आठवडा आधी तिचा वाढदिवस असतो. त्यामुळे अर्थातच न चुकता वाढदिवसाला आम्ही एकमेकांना आवर्जून फोन करतो. आणि तो एक दिवस असतो ज्या वेळेला आमच्या खूप गप्पा होतात आणि मग मधला सगळा न भेटलेला काळ किंवा जे काय असतं ते सगळं आपण ज्याला म्हणतो ना कॅचअप केलं जातं, तसा तो निघून जातो. गेल्या वर्षीसुद्धा आमच्या अशाच तिच्या वाढदिवसाला खूप दीर्घ गप्पा झाल्या होत्या आणि यावर्षी 27 जानेवारीला तिचा वाढदिवसाच्या दिवशी फार दीर्घ फोन झाला नाही, कारण त्याच दिवशी माझा एक अनिल अवचट हा जो प्रसिद्ध लेखक मित्र त्याच दिवशी गेला, त्यामुळे मी सगळं त्या ह्याच्यात व्यस्त होतो. पण कुठेतरी एक एक अशी काय म्हणूया एक छान मैत्रीण आरती आहे माझी असं मला वाटतं. आणि तिच्याबद्दल मला असं वाटतं की एक छान तिने म्हणजे ती मला विचारत होती आणि मग तुझा क्लास कसा चालला आहे अमुक तमुक, तर मी सांगितलं माझं खूप चांगलं चाललं आहे क्लास आणि सतार शिकवतो मी आणि माझ्या स्कूलमध्ये, कारण आता हार्मनी स्कूल ऑफ सतार हे जे मी शिकवायला सुरुवात केली तर त्या स्कूलमध्ये सुद्धा आता 2013 पासून आजपर्यंत म्हणजे गेल्या 8-9 वर्ष सातत्याने एक सरासरी पाहिली तर 35-1 विद्यार्थी माझ्याकडे सतार शिकतात. हे जेव्हा मी तिला सांगितलं तेव्हा ती म्हणली की तुझ्यामध्ये छान असा ह्युमन कनेक्ट आहे, तू माणसं खूप छान जोडतोस आणि त्यामुळे तुझा क्लास व्यवस्थित चालला आहे असं मला आश्चर्य वाटत नाही. तर असं काहीतरी आपल्या जवळच्या मित्राकडनं मैत्रिणीकडनं ऐकल्यानंतर आपल्याला थोडा हुरूप येतो आणि आपल्याला कुठेतरी एक असं वाटून जातं की अरे ह्यानी किंवा हिनी आपल्याला किती छान ओळखलं आहे आणि अच्छा असं होय आपल्यात असं एक स्वतःविषयी चांगलं वाटणं असं जे असतं आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आपल्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्यानंतर. तसं आरतीशी जेव्हा जेव्हा मी बोलतो तेव्हा तेव्हा मला वाटतं खूप आपलेपणाने ती तिच्या एकूण आई तिचा भाऊ यांच्यासाठी ती तिच्या कुटुंबियांसाठी खूप जबाबदारीने आपलेपणाने ती सतत त्यांची त्यांच्यासाठी नेहमी अवेलेबल असते आणि त्यांचं सगळं बघत असते. स्वानंदी तिची मुलगीसुद्धा खूप छान प्रतितयश असंच आता म्हणायला पाहिजे अशी अभिनेत्री म्हणून आता अभिनय क्षेत्रात आलेली आहे. उदय तर प्रसिद्ध अभिनेता आहे. असं ते सगळं एक अतिशय असं कलेत रमलेलं आणि कलेमुळे ज्या कुटुंबाची ओळख समाजाला देशाला झाली असं ते कुटुंब आहे. आणि त्यातली आरतीचं क्षेत्र हे भारतीय रागसंगीत आहे आणि भारतीय रागसंगीतात आरती अंकलीकर हे चांगलं मोठं नाव आहे असं मी म्हणेन. आमच्यामधला आणखीन एक थोडासा दुवा म्हणजे ताई म्हणजे किशोरीताई. किशोरीताईंकडे मी किशोरीताईंचा शिष्य आहे असं मी कधीच म्हणत नाही, कारण मी नाही आहे. कारण मी त्यांच्याकडे हार्डली 2.5 ते 3 वर्ष मी जात होतो आणि त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं. मला जे माहिती आहे त्याप्रमाणे आरतीसुद्धा तशी त्यांची शिष्या म्हणून नाही आहे पण तिलासुद्धा किशोरीताईंचं मार्गदर्शन मिळालं आणि तीसुद्धा 1-2 वर्षच ताईंकडे गेली हे मला माहिती आहे. पण एक कुठेतरी तो धागा आमच्या नात्याला आहे, त्यामुळे माझं आणि ताईंचं माझं ताईंवरचं प्रेम आणि तिचंही अर्थातच ताईंवरचं प्रेम
हे कुठेतरी आमच्या दोघांचं एक समान असं आम्हाला पण एकमेकांच्यात आम्हाला बांधून ठेवणारं सूत्र आहे असं मला कधी कधी वाटतं. आणि छान म्हणजे केव्हाही सहज मनात आलं तर आठवण आली की फोन करणं, फोन वर गप्पा मारणं, अशी एक छान मैत्री आमच्यामध्ये आहे. आणि गेले काही वर्ष ती पुण्यातच राहते, पुण्यातल्याही तिच्या देशपांडेपुरममध्ये ती आधी राहत होती, आत्ता ती औंधमध्ये राहते. पण त्या घरात पण मी तिच्या घरी पुण्याच्या घरी पण मी आणि अनिल अवचट असे मला 2-3 वेळा गेल्याचं आठवतं. माझ्यामुळेच तिची अनिलची पण मैत्री ओळख झाली होती, त्यामुळे अनिल हा पण तिचा छान मित्र होता असंही मला आठवतंय. मी आणि अनिल 2-3 वेळा तिला भेटलो एकत्र. अशी एक आरती अंकलीकर म्हटलं की असा गेल्या साधारणपणे 3 दशकांच्या एका छान मैत्रीचा सगळा एक पट माझ्या समोर उभा राहतो. आणि खूप चांगल्या आठवणींची मनात गर्दी होते. आणि मला चांगलं वाटतं की सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर ही माझी एक छान मैत्रीण आहे. आणि माझ्या एकूण या सगळ्या संगीत प्रवासामध्ये जे अनेक लोक भेटले त्यातली एक छान व्यक्ती म्हणून माझ्या कायम माझ्या मनात तिचं कायमचं स्थान आहे, ते कायम असेल. आणि आय एम हॅपी अबाउट इट. आय एम हॅपी दॅट यू नो की आरती इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड, व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइंड. माझ्या नेहमीच तिला एकमेकांना आम्हाला नेहमीच एकमेकांबद्दल शुभेच्छा आणि सद्भावना आणि प्रेम असेल असं मला निश्चितपणे वाटतं. आणि तिची माझी मैत्री हा एक माझ्या जीवनातला खूप चांगला असा एक भाग.